युनिट नंबर 6 पाहिला बघ, आता युनिट नंबर 5 बघूया. युनिट नंबर 5 डीसी सर्किट. डीसी सर्किट हा पर्सनली सगळ्यात माझ्या आवडीचा विषय आहे. डीसी सर्किट म्हणजे खूप इझी आहे आणि एकदा सॉल्व्ह केलं तर ते खूप इझी होतं. तर आपण बघूया डीसी सर्किटचे इम्पॉर्टंट क्वेश्चन काय काय. डीसी क्वेश्चनचा फर्स्ट आहे, व्हॉट इज केव्हीएल, व्हॉट इज केसीएल. चार मार्कासाठी क्वेश्चन येतो, व्हॉट इज केव्हीएल, व्हॉट इज केसीएल. किरचॉफ्स व्होल्टेज लॉ, किरचॉफ्स करंट लॉ. बुकमध्ये बघा, खूप इझी दिलेले. मी जर तुम्हाला सांगितलं तर ते खूप इझी वाटेल, पण लिहायचं काही कन्फ्युजन होईल तुम्हाला. मी सांगेल ते वेगवेगळ्या व्हिडिओ बनवतो प्रत्येक युनिटवरती सेपरेट. व्हॉट इज केव्हीएल, व्हॉट इज केसीएल. सेकंड आहे क्लासिफिकेशन ऑफ नेटवर्क. क्लासिफिकेशन ऑफ नेटवर्क हा सेकंड पेज किंवा थर्ड पेज मध्ये बघितलं तुम्हाला तर पूर्ण क्लासिफिकेशन ऑफ नेटवर्क दिसतो. 8 मार्कांसाठी क्वेश्चन विचारत होता क्लासिफिकेशन ऑफ नेटवर्क. तर याच्यामध्ये ऍक्टिव्ह, पॅसिव्ह किंवा युनिपोलर, बायपोलर असे टॉपिक आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर डायोड घेतला आपण, हा डायोड आणि हा एक रेझिस्टन्स आहे, बरोबर. रेझिस्टन्सला जर करंट इथून दिला आपण किंवा करंट इथून दिला तरी तो चालतो, तरी तो काय होतो, चालतो. म्हणजे काय होतो तर हा वर्क होतो, कुठून दिला सप्लाय तरी चालतो. बट हा नसा नाही आहे, डायोडला फक्त इकडूनच चालतं, इकडून आला तर तो ब्लॉक करतो, इथून आला तर तो ब्लॉक करतो. म्हणून हा युनिपोलर आहे आणि हा बायपोलर आहे. असे तिथं भरपूर क्वेश्चन आहेत, व्हॉट इज युनिपोलर, बायपोलर, व्हॉट इज पॅसिव्ह, व्हॉट इज ॲक्टिव्ह. असे क्लासिफिकेशन ऑफ नेटवर्क 8 क्लासिफिकेशन आहे, त्याची डेफिनेशन पाठ करा 8 च्या. थर्ड क्वेश्चन आहे, हे झाले थर्ड क्लासिफिकेशन ऑफ नेटवर्क. त्यानंतर थेरॉटिकल थेव्हिनिन थेरम अँड सुपर पोझिशन. थेरॉटिकल राईट थेव्हिनिन थेरम, राईट सुपर पोझिशन थेरम, हे येतं फॉर 6 मार्क 8 मार्क, डिपेंड कुठला पॅटर्न येतो त्याच्यानुसार. राईट थेव्हिनिन थेरम, राईट सुपर पोझिशन थेरम, हे झाले थेरॉटिकल क्वेश्चन. याच्या व्यतिरिक्त युनिट नंबर 5 मध्ये थेरॉटिकल क्वेश्चन नाही आहेत. अगेन 2 डेरिव्हेशन आहेत. एक आहे हे म्हणजे डेल्टा आणि वाय म्हणजे स्टार. हे स्टार आणि हे डेल्टा, हा 1 आणि हा 2, असे ओनली 2 डेरिव्हेशन इथे लिहिले बघा मी, 5 + 2. असे 2 डेरिव्हेशन आहेत जे युनिट नंबर 5 मध्ये आहेत. एवढेच क्वेश्चन आहेत, एवढेच. याचा स्क्रीनशॉट काढा, एवढे क्वेश्चन परफेक्ट पाठ करायचे, पेपरला जाऊन लिहायचं. झालं, ओके. युनिट नंबर 5 इथं कव्हर होता पूर्ण. युनिट नंबर 5 ला एवढं जर केलं ना तुम्ही, तरी मिनिमम तुम्हाला 9 ते 10 मार्क पडतील मिनिमम. हा मॅक्झिमम जर नशीब असेल तर पूर्ण थेरी तर नाही येऊ शकत, एक न्यूमेरिकल येणार मध्ये. मी तरी प्रॅक्टिस तुमची घेईल नंतर, वेळ मिळाला तर बघूया आपण तसं. कारण आता खूप वेळ कमी आहे, आय थिंक 19 तारीख आहे आणि 26 पासून पेपर चालू आहेत. तर हे एवढं करा, चांगला अभ्यास करा. BEE खूप इझी आहे, म्हणजे BEE टेक्निकली केला तर तो आरामात पास होऊ शकतो, पण जर खूप सगळा स्टडी करत बसलो तर BEE निघू शकत नाही. युनिट नंबर 4 फर्स्ट आहे पॉलीफेज. पॉलीफेजचा सगळ्यात फर्स्ट पेज उघडलं तर तिथे एक क्वेश्चन दिसेल तुम्हाला, व्हॉट इज बॅलन्स, व्हॉट इज अनबॅलन्स. बॅलन्स अनबॅलन्स कंडिशन फॉर पॉलीफेज एसी सर्किट और 3 फेज एसी. काय असतं बॅलन्स कंडिशन? सपोज हे आहे RYB, याच्यामध्ये अँगल असतो 120, फेज व्होल्टेज सेम असतं तिघांमध्ये, लाईन व्होल्टेज सेम असतं, इम्पिडन्स सेम असतो, या तिघांना पण लोड सेम लावतो. प्रॅक्टिकली प्रॅक्टिकल करताना पाहिलं असेल आपण, स्टार कनेक्शन करताना तिघांनाही सेम लोड लावला, जर एखादा लोड वेगळा केला तर ती अनबॅलन्स कंडिशन होती. हां, तर ह्या बॅलन्स कंडिशन एकदा बुकमध्ये नीट रेफर करा, खूप इझी आहे. 6 पॉईंट लिहायला 3 मार्क 4 मार्क आहेत. बॅलन्स अनबॅलन्स कंडिशन. चलो क्वेश्चन नंबर 2 फॉर
पॉलीफेज सर्किट इज डेरिवेशन दोन. एक आहे व्हॉट इज स्टार लोड अँड इट्स डेरिवेशन, व्हॉट इज डेल्टा अँड इट्स डिराइव. हे एवढे दोन तीन क्वेश्चन आहेत फक्त. व्हॉट इज बॅलन्स अँड बॅलन्स, व्हॉट इज डेल्टा डिराइव, व्हॉट इज स्टार डिराइव, करेक्ट. यानंतर एक न्यूमेरिकल येतं, मी तुम्हाला ट्रिक सांगतो, म्हणजे न्युमेरिकल पण सोडवताना पूर्ण न्युमेरिकल सोडवल्यावरतीच मार्क म्हणतात असं नसतं. न्युमेरिकल म्हणजे सपोज चार क्वांटिटी काढायच्या आपल्याला, फोर क्वांटिटीज, तर एका क्वांटिटीला एक मार्क किंवा एका क्वांटिटीला दोन मार्क असं तुम्हाला आपल्याला एक दोन मार्क पाडायचेत. म्हणजे थेंबे थेंबे तळे जाते, जसं एक एक करून आपल्याला 28 पाडायचे, आपल्याला डायरेक्ट 28 नाही पडू शकत. तर काय करावं लागेल, न्युमेरिकलमध्ये गिवन असतात, गिवन गिवन व्होल्टेज इज 415 व्होल्ट और गिवन वोल्टेज इट सपोज 230 व्होल्ट. जगाच्या पाठीवर कुठं जरी गेलं तरी सांगतो 415 व्होल्ट हे ऑलवेज लाईन वोल्टेज असतं. लाईन वोल्टेज म्हणजे दोन लाईनच्या मधलं, आणि फेज वोल्टेज म्हणजे जे घरी येतं, घरी काय येतं, एक न्यूट्रल आणि एक फेज, घरी काय येतं न्यूट्रल अँड फेज, त्याचं असतं 230, हे असतं व्ही पी एच, व्ही पी एच म्हणजे व्ही फेज. हे ॲज इट इज लिहायला, म्हणजे जर हे दिलं समजा एवढंच, मोस्टली हेच असतं थ्री फेज सर्किटला, तर खाली असतं फाइंड लाईन व्होल्टेज, फाइंड फेज व्होल्टेज. लाईन व्होल्टेज ॲज इट इज इथलं बघून लिहायला किती मार्क आहेत, एक किंवा दोन मार्क आहेत. याला काय अभ्यास करावा लागतो, आपल्याला एक एक मार्का म्हणजे एक एक मार्काने विषय जातो, करेक्ट. हे न्युमेरिकल. आणि सर्वात आवडीचं माझ्या म्हणजे काय, ट्रान्सफॉर्मर. माझ्या आवडीचं, तुमच्या आवडीचं ट्रान्सफॉर्मर. हा ही गोष्ट अशी, युनिट नंबर 6 नंतर युनिट नंबर 4 गोष्ट अशी जी बीडब्ल्यू आपल्याला काढायला खूप मदत होते. तर बघूया ट्रान्सफॉर्मर. फर्स्ट पॉइंट इज लॅमिनेटिंग कोर. ते बघा, आय टाप, आय टाईप, एल टाईप, ई टाईप वगैरे आहे. ते फक्त डायग्राम काढायची, खाली थिअरी लिहायची, तीन पैकी तीन मार्क लॅमिनेटिंग कोरला. सेकंड आहे कोर टाईप अँड शेल टाईप, काय डिफरन्स. मी शिकतो 2011 सालापासून, कंटिन्यू येणार क्वेश्चन, कोर टाईप शेल टाईप, कोर टाईप शेल, राईट कोर टाईप शेल टाईप. चला, थर्ड आहे राईट ईएमएफ इक्वेशन ऑफ सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ईएमएफ इक्वेशन काढायला फक्त ही डायग्राम काढायची, एक वेवफॉर्म आहे, वेवफॉर्मवरून डायरेक्ट इक्वेशन लिहायचं, 8 पैकी 8 मार्क किंवा 6 पैकी 6 मार्क, काही पॅटर्न असेल तसा, बरोबर. याच्यानंतर लॉसेस, मस्त लॉसेस इतर कसं लिहा, असं लॉसेस आलं ना तर खाली लिहा, इतर इथं असेल कोर टाईप और कॉपर लॉस, कोर सॉरी कोर म्हणते मी, इथं असे आयर्न लॉस किंवा कोर लॉस, आयर्न लॉस किंवा कोर लॉस, इकडे असेल कॉपर लॉस. अगेन हे दोन टाईपमध्ये हिस्टेरिसिस लॉस, एडी करंट लॉस, हे असतं आय स्क्वेअर आर लॉस. हे असं लिहून खाली एक एक लिहायला सुरुवात करायची, छान. म्हणजे हा क्वेश्चन तर हक्काचा आपल्या 7 किंवा 8 मार्काचा क्वेश्चन आहे. तर याचा एवढा क्वेश्चन युनिट नंबर 4 केले ना, तर लास्ट टाईम असं झालं होतं युनिट नंबर 4 न्युमेरिकल पडलं नव्हतं, एकामध्ये न्युमेरिकल पडलं, दुसऱ्यामध्ये पडलंच नाही. तर हा अशी गोष्ट युनिट नंबर 4, इथं आपल्याला 15 आउट ऑफ 15 मिळू शकतात. आणि बॅटरीच्या युनिट नंबर 6 15 आउट ऑफ 15 स्क्रीनशॉट काढायचं. चलो स्क्रीनशॉट काढला असेल. आता राहिला युनिट नंबर 3, जो तुम्हाला का ओव्हर वाटतो मला कळत नाही. युनिट नंबर 3 सिंगल फेज एसी सर्किट. खूप सोपा आहे हा टॉपिक, सिंगल फेज एसी सर्किट. ठरलेलं क्वेश्चन याच्यामध्ये डिरा फर्स्ट क्वेश्चन असतो, बरोबर. व्हॉट इज ऍक्टिव्ह पॉवर, व्हॉट इज रिएक्टिव्ह पॉवर, व्हॉट इज अपेरेंट पॉवर. 3 मार्काला येतोच क्वेश्चन, नसेल आला ज्याच्यात आला तो क्वेश्चन अटेम्प्ट करायचा. आणि युनिट नंबर 3 क्वेश्चन हा पेपरमध्ये सर्वात लास्ट अटेम्प्ट करा. म्हणजे पेपर सॉल्व्ह करताना युनिट नंबर 6 आधी सोडवा, त्यानंतर माझ्या माहितीनुसार युनिट नंबर 4 सोडवा, नंतर युनिट नंबर 5 सोडवा, नंतर युनिट नंबर 3. हा पॅटर्न ठेवा क्वेश्चन पेपर सॉल्व करताना.
असा पॅटर्न झाला. युनिट नंबर 6, देन युनिट नंबर 4, देन युनिट नंबर 5, देन युनिट नंबर 3. असा सॉल्व्ह केला तर बघा काय होतं ते. मला तुम्ही येऊन सांगाल सर, किंवा माझा नंबर दिला व्हॉट्सअपला कॉल कराल सर, असं असं झालं. युनिट नंबर 3 चा फर्स्ट क्वेश्चन असा. युनिट नंबर 3 मध्ये डेरिव्हेशन जास्त येतं. क्वेश्चन नंबर 2, डिराइव करंट इक्वेशन. आणि एक देखील आहे डिराइव पॉवर इक्वेशन. कुणाचे? आर एल सी, आर एल आर सी, देन आर एल सी. किती नेटवर्क आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6. 6 नेटवर्क आहेत. करंट इक्वेशन आर एल आर सी आणि एल सी, म्हणजे इथं 4 झाले, इथं 3. पॉवर इक्वेशन आर एल आर सी, पॉवर इक्वेशन सेमच आहे सर्वांचं. एक डेरिव्हेशन नीट करा, पुस्तकामध्ये बघा तुम्हाला कळेल, सेम आहे सेम. त्यानंतर क्वेश्चन नंबर झाले पॉवर इक्वेशन. एक क्वेश्चन येतो, व्हॉट इज सिरीज रेझोनन्स. व्हॉट इज सिरीज रेझोनन्स अँड फाइंड रेझोनन्स फ्रिक्वेन्सी. रेझोनन्स फ्रिक्वेन्सी सांगतो तुम्हाला. एक्स एल इज इक्वल्स टू एक्स सी. व्हॉट इज एक्स एल? 2 पाय. एफ एल बरोबर 2 पाय एफ सी. काय करू आपण? एफ कॉमन काढू. सॉरी, इथं 1/2π एफ सी असत. एफ स्क्वेअर बरोबर हा मल्टिप्लाय केला इथं 1/4π स्क्वेअर एल सी. व्हॉट इज एफ? एफ इज इक्वल्स टू 1/2π अंडर रूट एल सी. दिस इज इक्वेशन ऑफ रेझोनन्स. किती स्टेप? 1, 2, 3, 4. हे 4 स्टेप लिहायला 8 मार्क असतील का? नाही. त्यासाठी तुम्हाला डायग्राम काढावी लागेल, फेजर काढावी लागेल, या सर्व गोष्टी कराव्या लागतील. आणि याचं एक न्यूमेरिकल असतं, न्यूमेरिकल थोडेसे किचकट आहेत बरं का युनिट नंबर 4 चे. म्हणजे मी तर असं सांगेल, युनिट नंबर 4 आणि 5 करू नका न्यूमेरिकल, काही इश्यू नाही. पण थेरी क्वेश्चन परफेक्ट करून जा, म्हणजे ते आरामात पास व्हाल तुम्ही. लास्ट टाइम, लास्ट इयर फर्स्ट सेममध्ये थोडंसं पेपर अवघड पडला होता. म्हणजे काय झालं होतं? न्यूमेरिकल आले होते. पण थेरॉटिकली जर परफेक्ट असाल तुम्ही, हे सगळे पाठ केले इक्वेशन, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल हे 2+2+4 हे 14 युनिटचे 3 डेरिव्हेशन आहेत. कुठले कुठले? सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरचं 1 आणि स्टार लोड डेल्टा लोडचं 1 आहे. त्यानंतर ह्याचं बघा काय, याच्यामध्ये फक्त किती डेरिव्हेशन आहेत? 4 आणि 3, 7. एवढे डेरिव्हेशन करा, नशीब चांगलं असेल ना तर प्रत्येक युनिटला किंवा प्रत्येक क्वेश्चनला मध्ये एक डेरिव्हेशन दिसेल, त्यापैकी एक लिहायचं. तसं झालं तर 6 डेरिव्हेशन, म्हणजे 6 मार्क एक डेरिव्हेशन, हे 4 डेरिव्हेशन लिहिले तर 6 × 24 रस्त्यात 4 मार्क ते कुठेही पाडू शकतो आपण. हे डेरिव्हेशन करा बरोबर. युनिट नंबर 4 मध्ये हा पॉईंट लिहून दिला का बरं करा बघा. युनिट नंबर 4 मध्ये पॉलीफेजमध्ये डेल्टा कनेक्शन आणि स्टार कनेक्शन आणि डेरिव्हेशन, हे 2 डेरिव्हेशन सांगितले का नाही? कन्फ्युजन झालं असं बघा. हा असा स्टडी केला तर खूप इझिली 28 आरामात, म्हणजे 28 नाही, ह्याला 30-35 मार्क पडतील. 30 ते 35 आरामात मार्क पडतील. पेपर लिहिताना थोडंसं काय करा, हा पेपर आहे ॲन्सरशीट अशी आहे, त्याला थोडीशी रेषा मारा, इथे एक मारा, इथे एक मारा, इथे एक बारीक मारा इथं, आणि याच्यामध्ये उत्तर लिहा. समजा क्वेश्चन नंबर 1 चा A आहे तर खाली इथं तुम्ही डॅश वापरू शकता, म्हणजे पॉईंट जे आहेत सब पॉईंट, थोडं सब पॉईंटने क्वेश्चन लिहाय. तर सब पॉईंटला नंबर देऊ नका, नंबरिंग करू नका, हे असे डॉट डॅश टाकून लिहा, म्हणजे ते अजून चांगलं वाटतं. पॉईंटवरच लिहा. इंजिनिअरिंग खूप सोपी आहे, पण त्याला टेक्निकल स्टडी करा. उगाच फापट पसारा केल्यावरती इंजिनिअरिंग पास होऊ शकत नाही तुम्ही. तर काही अडचण असेल माझा नंबर लिहून देऊ तुम्ही, काय अडचण असेल मला व्हॉट्सअप करा. कधी जरी कुठलं न्युमेरिकल सुटत नसेल, काय असेल तरी कधीही मला कॉल करू शकता, हा माझा नंबर. ओके, तर थँक्यू अँड ऑल द व्हेरी बेस्ट.